हेलो एवरीवन, वेलकम अगेन माय यूट्यूब चैनल. कैसे आहात तुम्ही सर्व? गुड मॉर्निंग फ्रॉम अक्कलकोट. आता आम्ही अक्कलकोटमध्ये आहोत आणि आज आपलं स्वामींचं दर्शन वगैरे झालेलं आहे आपलं. आज आम्हाला जायचं आहे मठामध्ये, स्वामींचं मठ बघणार आहे, तुम्हाला देखील दाखवणार आहे. आणि तिकडनं आपण गाणगापूरवरनं श्रीशैलम, तर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे, तिथलं आपलं दर्शन करायचं आहे. त्याकरता आपण आलेलो आहेत. बट आपल्याला जेवढे बायरोड जेवढे ठिकाण मिळालेले आहेत, जेवढे देवस्थानं आहेत, तेवढ्यानं आपण व्हिजिट करत चाललेलो आहोत. सो आता आपण जाणार आहोत गाणगापूरला, गाणगापूरवरनं डायरेक्ट श्रीशैलम, आणि येत्या वेळेस आपण हैदराबाद रूटमध्ये येणार आहोत. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल ट्रॅव्हल टाईममध्ये. माझं नाव आहे कुंदन गरज. तर चला सुरू करूया आजची जर्नी. आणि खूप सुंदर असा सूर्योदय होत आहे. पण आता आम्हाला तेवढं दाखवायला टाईम नाही आहे. सो आपण निघूया इथून, कारण आपल्याला अजून श्रीशैलमला पोचायला बहुतेक 8-9 वाजणार रात्रीचे, बिकॉज 500 किलोमीटरची जर्नी आहे आजची देखील. तर पूर्ण व्हिडिओ पाहत राहा, तुम्हाला देखील मजा येईल बघायला, कारण हा रोड बहुतेक जंगलामधून असणार आहे. तर मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. आम्ही नाश्ता करायला आलेलो आणि कांदेपोहे घेतलेत, मसाला डोसा होते आपला. मंदिराच्या बाजूलाच आहे. हॅलो, कसे आहेत कांदे भाऊ? एक नंबर. आपण टेस्ट करू. टिकटॉक आहे. सांबार वगैरे काय नाही, डायरेक्ट फक्त चटणी दिले कोकोनट. टेस्ट आहे थोडी. सो आमचं ब्रेकफास्ट वगैरे झालं, आता आम्ही निघतो मठांकडे, स्वामींच्या मठांकडे. तर मठ वगैरे बघू आणि तिकडनं निघणार गाणगापूरकडे. आणि इथून गाणगापूर 78 किलोमीटर दाखवत आहे ऑन गुगल मॅप. तर पाहूया तिथे पोचायला किती वेळ लागतो ते. रोड तर चांगला आहे, मी देखील यूट्यूबवर पाहिलं होतं. हो होता. चला इकडनं निघूया, पण या ऑर्डरमध्ये स्टे केलेला आहे. जर तुम्ही येत असेल तर तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर देते त्यांचा. रूम मस्त रूम होता, इकडे बाल्कनी देखील होती. आणि ती गाडी आपली तिथे उभी आहे, तिकडे गाडी पार्क केलेली. वेगळी पार्किंग एरिया देखील आहे यांची. मस्त पेंटिंग लावलेली आहे. मित्र चावी ठेवले तिथे. आपला रूम इथेच होता समोर. ही बाल्कनी. पकड ही पकड नीट आहे बाबू, लॅपटॉप आहे खाली ठेव नीट. आपण आलेलो होतो का स्वामी समर्थ संवाद देत. श्री स्वामी समर्थ महाराज हे शके 1789 सुरुवातीला अक्कलकोट येथे आले. श्री दत्तात्रेय चौथे अवतार मानले गेलेल्या श्री स्वामी समर्थांचा एकूण कार्यकाल 40 वर्षाचा आहे. त्यांपैकी 21 वर्षे त्यांचे वास्तव्य अक्कलकोट येथे होते. इतिहासकारांच्या मते श्री स्वामी समर्थांचे अवतार कार्य शके 1800 संपन्न झाले, पण 3 महिन्यानंतर स्वामी समर्थ काशी वाराणसी येथे प्रकट झाले. श्री स्वामी समर्थांची पवित्र समाधी त्यांचे शिष्य श्री चोलप्पा यांच्या घरात आहे. हे ठिकाण समाधी मठ असे ओळखले जाते. भक्तांना संकट प्रसंगी धीर व मानसिक बल देणारे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे घोष वाक्य श्री स्वामी समर्थांचेच आहे. खूपच सुंदर मंडप आहे. शंभर बघा.
श्री स्वामी समर्थ 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 सो आपलं दर्शन झालेलं आता आपण निघणार आहोत इथून गाणगापूर कडे श्री स्वामी समर्थ सो आता आपण अक्कलकोट मधून निघत आहोत गाणगापूर कडे जाण्यासाठी इथून 72 किलोमीटर डिस्टन्स दाखवत आहे गुगल मॅप्स वर आणि एक तास 35 मिनिटाचा टायमिंग दाखवत आहे पोहोचायला आता टाइम झालेले 7:17 तर 8:52 पर्यंत आपण पोहोचू हवे तिथे जाऊन हा राईट राईट आम्ही अशा जागेवर उभे आहोत जिथे राईट साईडला महाराष्ट्र आहे आणि लेफ्ट साईडला कर्नाटक आहे करेक्ट मधोमध गुगल मॅपच्या अकॉर्डिंग राईट साईड इथे रोडच्या या साईडला महाराष्ट्र आहे आणि रोडच्या लेफ्ट साईडला कर्नाटक आहे आता इथे कोणीही नाही आम्ही चौथ फक्त गाडीमध्ये जरा इंजिन चेक लाईट आलेले आहे ते चेक करतो काय प्रॉब्लेम झालेला आहे पूर्ण शेती एरिया आहे बघा तिकडे पवन चक्की आहेत काय झालंय अरे तो गॅस थोडस आला तरी येत बघ कर्नाटक महाराष्ट्र चला पण जरा डिझेल टाकूया गाडीमध्ये महाराष्ट्रामध्ये टाकणार होतो परंतु तिथे 95 रुपीज रेट होता इथे 88 रुपीज आहे बहुतेक हां वाजतील ना 5 रुपये किती आहे 88 रुपीज 2 पैसे वारे आहे ना 5 रुपये वाजतात सो इथे कमी आहे 5 रुपये म्हणून मी मागे नाही टाकला पुढे टाकू आपण कर्नाटकमध्ये 88 रुपीज 2 पैसे आणि आपल्या इकडे टोटल 95 रुपीज होतं आता इथे फुल केली तर आपला हैदराबाद वगैरे पूर्ण फिरून होईल कारण आंध्रामध्ये परत महाग असेल बहुतेक कर्नाटक सरकारचं फक्त 5 रुपये कमी केलेलं आहे सो आता आमचं इथे डिझेल वगैरे टाकून झालेलं आहे आणि इथून 18 किलोमीटर बाकी आहे अंतर गाणगापूरला पोहोचायला रोड खराब आहे आम्ही एक्सप्रेस वे नाही घेतला कारण इकडनं आतमधून एक रोड होता हायवे आहे तो भरपूर खराब होता सो आतल्या रोड मधून आलो लवकर डिस्टन्स कव्हर झाला आता 18 किलोमीटर बाकी आहे गाणगापूरला पोहोचायला आता आपण पोहोचलेलो गाणगापूर येत आहे आपल्या समोरच इथूनच एंट्री आहे समोरून आम्ही पार्किंगमध्ये गाडी नाही लावली साईडला जशी दाबून ठेवलेली आहे पण लो पार्किंगपर्यंत जाण्यापेक्षा चालत ठेवावं लागेल सो इथेच लावली बघू चल असेल द्या असेल गर्दी करू दर्शन जास्त गर्दी असली तर पण आता मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत कारण गर्दी तर दिसत आहे बहुतेक दर्शनाला वेळ लागेल जास्त वेळ लागला तर आम्ही मुखदर्शन करून निघू झालं जास्ती गर्दी नाही भेटली तर रांगेत उभे राहू आणि दर्शन घेऊनच जाऊ मी देखील फर्स्ट टाइमच आलेलो आहे इथे हवे आतमध्ये कॅमेरा आलो आहे का नसेल तर आपण बंद करू
जास्त गर्दी आहे लाईनसाठी. आम्ही 100 रुपीज देऊन 5-5 दर्शनच्या लाईन लागतो. नंतर आम्हाला एक 1-1.5 तास गेला असतो. तरी पण अजून भरपूर टाईम लागणार आहे. आमचं दर्शन झालं आताच. तू वरदाता, तू दिनत्राता, भाग्य विधाता, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तू अवधूता, सतजननाथा, शल्य विघाता, श्री स्वामी. आता आम्ही इथून निघत आहोत. दर्शन झालं प्रॉपर. मला 100 रुपीज पास घ्यावं लागलं तेव्हा दर्शन झालं. आता आपण निघत आहोत श्रीशैलमकडे. मल्लिकार्जुन तून 350-400 किलोमीटर डिस्टन्स आहे. थांब, शूज घाल ना. 1.5 तास आम्हाला लागले असते. कारण असे पासवाल्यात लाईनला आम्हाला कमीत कमी 1/2 तास तरी गेला इथे. हो, थोडे फोटो वगैरे काढूया. अरे बाबा, विचारिल गाय. दर्शन वगैरे झालं तर भस्माचं डोंगर देखील पाहायचं आहे. कुठे ते शोधावं लागेल, आम्हाला माहीत नाही आहे. रिक्षावाल्याला विचारू, ते विचारत आहेत. आता शोधावं लागेल. गाडी आपली तिकडे पुढे उभी केली. पुढे पार्किंग होती, परंतु आम्ही पार्किंगमध्ये नाही ठेवली, रोडलाच लावली. भस्माच्या डोंगरचे नंतर जाऊ, आधी संगम पाहून घेऊ. पुरी भाजी पण हवे त्या. आपण देखील थोडा हातपाय धुवून घेऊ. पाऊसच नाही, एवढी गर्मी आहे ना. आपलं पाणी, नदीना पाणी नाही. पाणी बघा ना किती कमी आहे. ह्या नद्या भरलेल्या पाहिजेत ऍक्च्युली पाहिलं गेलं तर. कारण भर पावसाला आहे आता. एक इकडनं नदी आलेली आहे या साईडवरनं, या साईडवरनं आणि एक तिकडनं आलं. अशा दोन नद्यांचा संगम येते. परंतु पाणी खूप कमी आणि घाण देखील झालेलं भरपूर. हातपाय वगैरे धुतले आणि ते विधी वगैरे केली जाते. नाही, विधी इकडे आपल्याला प्रसाद वगैरे घ्यायचे असेल तर दुकाने शॉप्स भरपूर आहेत. तो मागे दत्त मंदिर होता, इकडे संगम मंदिर आहे. सो इथे बोर्ड लावलेला आहे, भस्म येईल. तर इथे काय डोंगर वगैरे राहिलेला नाही आहे. लोकांनी इथली ह्या दिव्य स्थळाला एक विशेष महत्त्व आहे. सदरील भूमीमध्ये अनेक ऋषीमुनींनी केलेली तप साधना यामुळे या तपोभूमीतील विभूती अनेक भाविक घरी घेऊन जातात. त्याचप्रमाणे आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी येथील पाषाणाद्वारे रचना तयार करायची एक पद्धत येथे प्रचलित आहे. श्री क्षेत्र गांगणापूरचे भस्म खूप जास्त प्रसिद्ध आहे. सध्या इथले पूर्ण डोंगर संपून टाकलेले आहे. लोकांनी घरी घेऊन जाऊन जाऊन भस्म, त्याच्यामुळे आता इथे असं डोंगर म्हणून काही उरलेलं नाही आहे. तरी देखील लोक इथून थोडे का नाही होई परंतु घेऊन जातात आपल्या घरी. इकडे परशुरामांचं देखील मंदिर बांधण्यात आलेलं आहे. आपला आता कर्नाटकचा देखील विजिट झालेला आहे, गाणगापूरचा. आता आपण डायरेक्टली श्रीशैलम कडे जाणार. रस्त्यामध्ये कुठेतरी जेवण वगैरे करणार आणि डायरेक्ट श्रीशैलमला आपण स्टे साठी आज जाणार आहोत. कपूर मंदिरापासून, श्री दत्तांच्या मंदिरापासून 3.3 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. खड्डा मारून ठेवला लोकांनी, पाणी साचलंय तिथे. आता काहीच राहिलेलं नाही. आणि इकडच्या मंदिरांमध्ये
कुठे कुठे आतमध्ये रेकॉर्डिंग करून देत नाही, तो आपल्याला बाहेरचाच परिसर दाखवावा लागतो. गाडी आणायला गेलेला आहे प्रतीक. आम्ही थांबलो इथे, गाडी आली का आपण निघूया इथून. चला आता निघतो आम्ही इथून. हनुमंताची मूर्ती मस्त आहे. चारशे 13 किलोमीटर इथून डिस्टन्स कापायचं आहे. 8 तास 54 मिनिटाचं टायमिंग दाखवत आहे. 7:48 आहे, पोहोचायला तिकडे लागणार आहेत. त्याच्यामध्ये आता जेवण देखील असणार आहे. 1 तास ब्रेक तो येईल. स्वामी कालाबुरागी सेडम हायवेवरनं जात आहोत. हैदराबाद रूट आम्ही नाही घेतला कारण लॉंग रूट होत होता भरपूर, सो आम्ही इकडनंच येण्याचा प्लॅन केला. आतला रोड देखील टॉप आहे, चांगला रोड आहे पूर्ण, काही प्रॉब्लेम नाही. फक्त हैदराबाद रूट होता तिकडनं टोल भरपूर होते, इकडनं कुठलाही टोल नाही. आत्तापर्यंत गुगल मॅप्समध्ये तरी दाखवत आहे का टोल लागणार नाही कुठेही. सो फर्स्ट टोल आम्हाला इथे लागलेला आहे. जर आपण सेडमवरनं येत असेल तर आता हा टोल क्रॉस झाल्यानंतर तेलंगणा बहुतेक लागेल. हा हे बघा तेलंगणा आता इथून स्टार्ट झालं आणि आम्हाला 9:00 अगोदर मन्नानूर चेकपोस्ट क्रॉस करायची आहे. बिकॉज तिकडे 9 नंतर बंद केली जाते, आपल्याला त्या जंगलामधून जाण्यास बंद केला जातो श्रीशैलमकडे जाण्यासाठी. आणि आम्ही जेवणासाठी आता हॉटेल पाहत आहोत, परंतु या रोडला कुठेच हॉटेल दिसत नाही आहेत कारण हा रोड पूर्ण गावागावातून जात आहे. आम्ही थोडा एक शॉर्टकट रूट मारलेला आहे. सो आता थोडं स्पीडअप करून मीच आता गाडी चालवायला बसणार आहे आणि स्पीडअप करून 9:00 आधी आम्हाला पोचायचे, त्यासाठी जरा फास्ट गाडी चालवून जरा पोचण्याचा प्रयत्न करूया. कारण जेवणाला देखील आता 1-1.5 तास तर तिथे जाईल. 1 तास तर कुठे नाही गेला, 1 तास तर लागणारच आहे जेवणाला. हॉटेल कुठे मिळणार होते. हॉटेलमध्ये जेवण केला, टाईम झालेला आहे 5:18 आणि आम्हाला इथून आता 133 किलोमीटर जायचं आहे श्रीशैलमसाठी. काय नव्हतं, थोडंसं लाईट जेवण केलं आम्ही आणि आता निघतो इकडनं डायरेक्ट श्रीशैलमकडे. हा आहे हायवे. आता फक्त 133 किलोमीटर सॉरी डिस्टन्स राहिलेलं आहे आपलं. आता तिकडे रूम वगैरे मिळतात इथे तर बोलतात का मिळत नाहीत, पण पाहूया तिथे जाऊन. हॉटेल भेटतच नव्हतं. आता रूम भेटायला पाहिजेत, ते सांगतात रूम भेटत नाही. हॉटेल भरपूर आहे पण म्हणजे मोठा हॉटेल. इकडेच जायचं होतं ना, तिकडेच जायचं होतं ना आपल्याला. मॅप बंद झाले, नेटवर्क गेले. बालू चेक कर. या जंगलामध्ये जंगल सफारी केली जाते. अमराबाद टायगर रिझर्व जंगल सफारी म्हणून आहे. आम्हाला देखील करायचे, परंतु आम्ही उद्या येत्या वेळेस करू. आता खूप संध्याकाळ झालेला आहे. आधी ते पाहावं पण लागेल चालू आहे का नाही, तर आता उद्या आल्यावर येत्या वेळेस इकडनं करू आणि तिकडनं मग आपण हैदराबादकडे जाऊ. सो हाच प्लॅन आहे, थोडा दर्शन करून आपल्याला इकडच्या साईडला यायचं आहे, रिटर्न याच रूटने यायचं आहे. आता आपल्याला इकडे
पूर्ण जंगल मधूनच रोड असणार आहे, पूर्ण जंगल बघतच जायचंय. आम्ही थोडं टी ब्रेक साठी थांबलेलो आहोत श्री शैलमच्या पठारावर. इथून श्रीशैलम आता 50 किलोमीटर आहे, पूर्ण जंगल रोड आहे. तुम्ही आता पाहिलं असेल आपल्याला इथे डुक्कर बघायला मिळालं, डुक्करना डुक्करीन बघायला मिळाली. सो इथून अजून 50 किलोमीटर जायचं आपल्याला पुढे. मागे जंगल सफारी होते पण आपला रेकॉर्डिंग बंद होती, त्याच्यामुळे शूट करायला मीन्स टाइम नाही मिळाला, तेवढ्यात रेकॉर्डिंग बंद झाली. सो उद्या आपण ते देखील करणार आहोत. आणि आता आपल्याला पुढे जायचं श्रीशैलमसाठी, पूर्ण जंगल आहे. तोपर्यंत लिटिल ऍड्स घेतलेला आहे. सो मित्रांनो, आता टाइम झालेला आहे 8:10 आणि आम्ही पोहोचलेलो आहोत श्री साक्षी गणेश स्वामी टेम्पल. हे श्रीशैलमच्या 2 किलोमीटर अगोदर आहे आणि अशी मान्यता आहे का श्रीशैलमला मल्लिकार्जुन मंदिरामध्ये दर्शन करण्या अगोदर इथे दर्शन करून जायचं असतं. सो आम्ही आधी इथे दर्शन करून जाणार आहोत. जंगलचा रोड होता, रोड चांगला होता परंतु पूर्ण जंगल होता तो. आणि रात्र पण झालेली आहे तर काही शूट करायला मिळालं नाही मध्ये. जिथपर्यंत शूट केलेलं तेवढं तुम्ही बघितलेलं आहे. आता आपण इथून दर्शन करून रूम वगैरे बुक करायला जाऊ, कुठेतरी रूम घेऊ. काय बघा, गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि सुंदर मूर्ती आहे. आम्ही दर्शन घेतलं आता आणि आम्ही आता चाललो मल्लिकार्जुन मंदिराकडे. तिकडे रूम पाहूया आधी, कारण रूम बुक करावी लागतात. आम्ही भरपूर जणांना विचारलेलं आहे, तिथे देवस्थानांचेच रूम मिळतात. पाहावं लागेल आता, कारण मागे तर विचारत होतो तिथे, सांगत होते का रूम्स अवेलेबल नसतात तिथे इझिली. परंतु पाहूया, तिथे गेल्यावरच समजेल. मंदिराचा एरिया क्लीन आहे भरपूर. आणि जसे तुम्ही हैदराबादकडून येता त्याच रोडला लागतो, डायरेक्टली हायवेलाच आहे मंदिर. आणि आपली गाडी इथे उभी आहे. पार्किंगचे वगैरे काही चार्जेस नाही आहेत इथे. खूप प्रसन्न आहे. सो आपण आता निघत आहोत इथून श्रीशैलमकडे. 2.6 किलोमीटर डिस्टन्स दाखवत आहे साक्षी गणेश मंदिरापासून. बनकर आपल्याला कुठे जायचं? राईट. काय राहू दे, टाइम झालेला आता 10:06 आणि आम्ही श्रीशैलममध्ये आहोत. दर्शन आज नाही घेणार आम्ही. आम्ही जस्ट पोहोचलो, रूम घेतला. दाखवतो मी तुम्हाला रूम घेत, रूम बॅग वगैरे ठेवला आणि आम्ही लगेच इकडे जेवण करण्यासाठी. नॉर्मल राईस आहे का? ठीक आहे. ये भी नाही आपला राईस भी नाही आहे. और वो एक दूसरा एक राइस बोला है ना, कोई फ्राई राइस भी नहीं है. सेम राइस हो गया, नॉर्मल राइस में हो गया. सेम पड़ेगा, नॉर्मल राइस में बनाओगे? ओके ओके, ठीक है. आणि विचार केला आधी जेवण करून घेऊ, कारण 10 वाजून गेले आणि हॉटेल बंद झाले तर परत जेवायचा प्रॉब्लेम होतील, म्हणून जेवण करू आणि नंतर तुम्हाला देखील रूम वगैरे दाखवतो. आणि आज तर दर्शन घेणार नाही आम्ही, उद्याच दर्शन घेणार आहोत. केलेलं आहे पनीर मसाला आणि तिथे राईस मागवलेलं आहे, जिरा राईस प्लस एक फ्राई राईस मागवलेलं प्रतीकसाठी. केलीचं पान पण देतं तिथे आणि त्याच्यासोबत ग्रेव्ही देखील आहे. एक फ्राई राईस भी बोलला आहे ना. हा,
स्वतः जेवण करतो पुन्हा आणि बोलल्यानंतर. आम्ही या हॉटेलमध्ये जेवण केलं. इकडचा एरिया आहे ना, रोड वगैरे खूप क्लीन आहेत. ते समोर छत्रपती शिवाजी महाराज फोटो लावलेले. आम्ही उद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात देखील जाणार आहे, जो मी ऐकलेला आहे इथे आहे कुठेतरी. तो उद्या सर्च करणार गुगल मॅप्सवर आणि जाणार आहे. या लाईन मध्ये जेवणासाठी खूप हॉटेल आहेत, प्युअर व्हेज मध्ये खूप सारे हॉटेल आहेत. इथे बाजारपेठ देखील आहे, मुलांना खेळणी वगैरे भरपूर मिळतात इथे. आपण या हॉटेलमध्ये रूम घेतलेला आहे, भरपूर मोठं हॉटेल आहे. रूम दाखवतो मी तुम्हाला. कुठे आहे चावी? आहे आपला रूम. इकडे सोफा सेट वगैरे आहे. इकडे बेडरूम आहे, एसी वगैरे. आम्ही रूमची एसी चालू ठेवून गेलेलो जेवायला. इकडे टॉयलेट बाथरूम आहे. मस्त मोठा आहे, स्पेशियस आहे रूम. तर ही होती आजची जर्नी. आपण उद्या सकाळी दर्शन घेणार आहोत आणि इकडचे साईट सीन करणार आहोत आणि हैदराबादला स्टे साठी जाणार आहोत. हो, इथेच आज आपण एंड करूया हा व्हिडिओ. तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला देखील प्रेस करा, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओज येत राहतील, ते तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील. इकडे जर तुम्ही येत असाल तर बुकिंग करून या रूम, कारण हे संस्थेचे रूम आहेत पूर्ण. आम्हाला 1200 रुपीज पे करावे लागले, नाहीतर ऑनलाईन हे 1000 मध्ये तुम्हाला इझिली मिळून जातात एवढे मोठे रूम. बिकॉज जे संस्थेचे रूम आहेत त्याच्यामुळे कमी रेटमध्ये मिळून जातात, फक्त आपल्याला बुकिंग करावी लागते इकडे येण्याचे एक दिवस अगोदर. आणि तुम्ही जर या रूटमध्ये येत असाल श्री सलमकडे तर तुम्हाला 9 वाजल्याच्या आधी यायचंय, कारण तो जंगल रूट आहे, तो बंद केला जातो रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत. या गोष्टीकडे लक्ष ठेवा. जरी तुम्ही प्लॅन करत असाल तर रात्री 9 च्या आधी या, कारण 9 नंतर इथे एंट्री दिली जात नाही त्या जंगलातून, मीन्स हैदराबाद वरन श्रीशैलम कडे येण्यासाठी. तो चला थांबूया इथेच, मी एंड करत आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.